गुड मॉर्निंग गाईत लास्ट लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ इंटरनल रॅम इंटरनल रोम बघितलं नंतर फोरबीट पोर्टमध्ये पोर्ट झिरो ॲज अ सिम्पल इनपुट पोर्ट बघितलं नंतर आता बघूया पोर्ट झिरो ॲज अ सिम्पल आउटपुट पोर्ट ओके त्याच्यामध्ये बघा व्हेन पोर्ट झिरो इज कन्फ्युगर्ड ॲज अ आउटपुट द लॅच पीन आर प्रोग्रॅम टू झिरो

क्यू कॉम्प्लिमेंट जो आउटपुट आहे तो मक्सला दिलेला आहे आणि जर त्याच्यामध्ये काय दिलं आपण जर काय केलं लॅच केलं किती झिरो जर लॅच केलं डी टाईप ऑफ फ्लिपलॉपमध्ये तर क्यूला येतं झिरो क्यू कॉम्प्लिमेंटला येतं वन राईट मग क्यू कॉम्प्लिमेंटला जर वन आलं तर काय होतं की तो जो फेट आहे फेट सेकंड तो काय होतो ऑन होतो आणि ऑन होतो आन म्हणजे त्याचा जो गे जो ड्रेन पोटेन्शियल असतो ना तो ड्रेन पोटेन्शियल काय होतं तो ड्रेन पोटेन्शियल एकदम नियरली इक्वल टू झिरो होतं म्हणजे तिथं तुम्हाला पी झिरो पॉईंट एक्स पिनला काय मिळतं झिरो मिळतं आणि तेच मग आपण रीड पिनने काय ते, ते बफर थ्रू ती रीड पिन जे आहे ते ट्रायस्टेट बफरला दिलेलं आहे ते हाय इनपुटेनेबल आहे मग ते त्यानं आपल्याला तो रीड करता येतो ओके आणि जर लॅचमध्ये जर वन फिर रिटर्न केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला क्यू कॉम्प्लिमेंटला मिळतं म्हणजे आउटपुटला मिळतं क्यू वन क्यूला मिळतं वन आणि क्यू कॉम्प्लिमेंटला झिरो आणि झिरो जर मिळालं तर ते कुठं जातं मक्स थ्रू गेटला जातं सेकंड याला सेकंड जो फेट आहे त्याला आणि तो फेट काय होतं मग ऑफ होतो आणि फेट ऑफ झाला की त्याचा जो ड्रेन पोटेन्शियल आहे त्या एक्सटर्नल पुल अप रेजिस्टर थ्रू ते काय होतं आपल्याला हाय पोटेन्शियल मिळतं आणि तिथं मिळतं वन आणि मग तो, तो आपण रीड पिनच्या सहाय्याने पण रीड करू शकतो ओके तर हे म्हणजे थोडक्यात एवढं लक्षात ठेवायचं जेव्हा आपण त्या डी टाईप ऑफ फ्लिपलॉपमध्ये काय करतो वन लॅच करतो तेव्हा पोट झिरो ॲज वन uh, लॅच करतो तेव्हा काय होतं तेव्हा uh, तो जो फेट सेकंड आहे तो फेट सेकंड काय करतो तो आपल्याला तो ऑफ आप होतो आणि त्याच्या ड्रेन पोटेन्शियल वन मिळतं म्हणजे काय मिळतं ॲज अ सिम्पल इनपुट पोर्ट म्हणून काम करतं तेव्हा पोर्ट वन पो सॉरी पोर्ट झिरो आणि जर आपण लॅचमध्ये झिरो रिटर्न केला तर त्याच्यामध्ये काय होतं तर आपला जो तो फेट सेकंड आहे तो काय होतं आपलं त्या आउटपुट देतो झिरो आणि तो झिरो आपल्याला पी झिरो पॉईंट एक्स पिनला येतो राईट आणि तेव्हा जो पोर्ट झिरो आहे तो ॲज अ सिम्पल आउटपुट पोर्ट म्हणून काम करतो क्लिअर आणि जेव्हा तो ऑफ राहतो काय फेट तेव्हा ते जे ते पिन आहे पी झिरो पॉईंट एक्स पिन ती काय होते हाय होते बायुझी म्हणजे त्याच्यामुळं एक्सटर्नल कुलअप रेजिस्टरच्या सेंड कारण सगळा जो व्होल्टेज आहे तो तिथे ड्रॉप होता वी सी सी ओके नगू पोर्ट वन पोर्ट वन इज अ सिंपल इनपुट आउटपुट पोर्ट ऑफ माइक्रो कंट्रोलर इट डज नॉट हैव मल्टी फंक्शन ओके हेस द आउटपुट लेज इज कनेक्टेड डायरेक्टली टू द गेट ऑफ द लोअर फेट कंसिस्टिंग ऑफ अ सर्किट लेबर इंटरनल पुलअप तर याच्यामध्ये फक्त एकच पुलअप रेजिस्ट एकच फेट वापरलेला आहे तर याच्यामध्ये बघा कसं फंक्शनिंग होतं तर याच्यामध्ये हा है, function, है, आ, जो पोर्ट वन आहे तो ॲज अ सिम्पल इनपुट आउटपुट पोर्ट म्हणून काम करतो आणि हा मल्टीफंक्शनल पोर्ट नाही आहे ओनली वन फंक्शन म्हणजे याला एकच फंक्शन आहे ओके मल्टीफंक्शन नाही राइट आणि ही जी आउटपुटचा जो लॅच आहे म्हणजे लॅचचा जो आउटपुट आहे कोणता कॉम्प्लिमेंटेड आउटपुट तो कोणाला जो एक फेट वापरला आहे त्याच्या गेटला दिलेला आहे राईट आणि त्याचा ड्रेन जो आहे तो इंटरनल पुलप काय केलं आहे इंटरनल फेट पुल म्हणजे जो त्याला एक एक्सटर्नल पुलप रेजिस्टर लावलेला आहे आणि ते पिन आहे मग पोट वनचा असल्यामुळं पिन वन पॉईंट सॉरी पी वन पॉईंट एक्स पिन आणि ते कशाचं ते ड्रेनकडनं आउटपुट घेतलेलं आहे आणि त्याचा सोर्स ग्राउंड केलेला आहे नंतर ड्रेनकडनं काय केलं आहे तो फीडबॅक दिलेला आहे बाय युझिंग ॲक्ट्युलो बफर सॉरी ॲक्टिव्ह हॅनेबल बफर आहे आणि तो कुठं दिला आहे तो इंटरनल बसचा जो डेटा आहे त्याला कनेक्ट केलेला आहे आणि नंतर क्यूला जर पुन्हा जर रीड करायचं असेल तर त्याला पण काय लावलेलं ला आहे एक बफर लावलेला आहे ॲक्टिव ला एनेबल इनपुटवाला क्लिअर तर आता आता ही डायग्राम आहे आणि याच्यामध्ये तो फ्लिपलॉप वापरलेला आहे डी फ्लिपलॉप ॲज अ लॅच म्हणून तर त्याच्यानंतर आता बघूया पोट uh, वन ॲज अ सिम्पल इनपुट पोर्ट म्हणून कधी काम करतं बघूयात वेन पोट वन इज यूज ॲज अन इनपुट पोट अ वन मस्ट बी रिटर्न टू द करस्पॉन्डिंग पोट वन लॅच बीट धिस कॉजेस द लोअर फेट to turn off the pin and input to pin buffer are pulled by pull to logic high by the internal pull up load uh, port 1 is called as a quasi bidirectional port as its output is pulled high with pull up register at ya madhe as a simple input port kon kadhi kaam kartar jar apan डी टाइप फ्लिपलॉपला वन म्हणजे लॉजिक वन लॅ त्याच्यामध्ये वन बीड जर लॅच केला वन तर क्यूचा आउटपुट येतं वन वन क्यू कॉम्प्लिमेंट येतं झिरो क्यू कॉम्प्लिमेंट ज आला तो जो फेट आहे तो फेट काय होतो टर्न ऑफ होतो आणि तो जो व्ही सी सी आहे तो जो इंटरनल पुलअप रेजिस्टर आहे त्याच्या थ्रू जे काय होतं ते सगळं जो व्ही सी सी आहे तो ड्रीन चाक्रॉ डेव्हलप होता म्हणजे पिन वन पॉईंट एक्सला काय येतं वन म्हणजे लॉजिक हाय आणि मग त्याच्या थ्रू ते कशाला कनेक्ट केलं आणि मग ते दिलेलं आहे बफरला मग बफरकडनं आपण रीड पिन जर दिला त्याला एनेबल पिन तर आपण तिथं रीड करू शकतो आणि तेच आपण कुठं देऊ शकतो नंतर ते आपण डी टाईप जो फ्लिपलॉप आहे त्याच्या इंटरनल बसला म्हणजे ते इंटरनल बसला तिथून देऊ शकतो कनेक्शन ओके रीड करून तर न आणि याच्यामध्ये काय हा जो पोर्ट आहे ॲज अ काय कॉसी डायरेक्शनल म्हणून वापरला जातो ओके तर पोर्ट आणि जे आउटपुट आहे त्याचं त्या पोर्टचं बीन वन पॉईंट एक्स तर ते काय तर हाय होतं कशामुळं बाय युझिंग पुलअप रेजिस्टर ओके तर याच्यानंतर बघूया आता त्याच्या कारण ते, ते इंटरनल जे फेट वापरले ते पुलअप रेजिस्टर आहे तिथ नाव दल है ना इंटरनल फिट पुलअप तो एन तो रेजिस्टर है तो पुलअप रेजिस्टर है ओके okay. नंतर बगू पोर्ट वन ऐज अ सिंपल आउटपुट पोर्ट तो येमद व्हेन पोर्ट वन इज यूज ऐज एन आउटपुट पोर्ट द लैज पीन दैट आर प्रोग्राम टू जीरो will cause the lower fate to turn on the internal pull up to turn off and the input of the circuit and input to the circuit is logic 0 if 1 is written on to the latch pin then it will drive the input of the external circuit high through the pull up the lower fet turn off

सिम्पल आउटपुट पोर्ट केव्हा काम करतं जेव्हा आपण डी टॅप फ्लप्लॉपमध्ये लॅच आहे वन लॅच करतो तेव्हा क्यूचं आउटपुट येतं वन आणि क्यू कॉम्प्लिमेंट जर येतं झिरो क्यू कॉम्प्लिमेंट जर झिरो आला म्हणजे ते फेट जो आहे फेटच्या गेटला दिलेला असतं मग त्याचा जो ड्रेन आहे तो जो एक्स्टर्नल पुलप म्हणजे जो रेजिस्टर वापरला आहे त्याच्या थ्रू तो वी सी सी आहे तो सगळा ड्रॉप होतो पी वन पॉईंट एक्स पिनला आणि तोच मग आपल्याला रीड करायचा असेल तर तो रीड करायचा असेल तर ते बफरला रीड बफरची जो रीड पिन आहे त्याला जर वन हाय एनेबल दिलं तर ते काय होतं आपल्याला ते वा बघता येतं कुठं इंटरनल बसला आपण ते सेंड करता येतं ओके आणि जर आपण जर डी टाईप ऑफ फ्लिपलॉपमध्ये जर लॅच केलं म्हणजे जर वन लॅच केलं तर त्याच्यामध्ये क्यू क्यू काय येतं वन आणि क्यू कॉम्प्लिमेंट येतं झिरो राईट आणि तेव्हा काय करतं ते जे पोर्ट आहे ॲज अ सिम्पल इनपुट पोर्ट म्हणून काम करतं आणि जर आपण डी टाईप ऑफ फ्लिपलॉपमध्ये जर झिरो लॅच केलं राईट right? तर क्यूचा आउटपुट येतं झिरो क्यू कॉम्प्लिमेंट येतं वन आणि गेटला जर वन मिळालं तर तो जो फेट आहे फेट काय होतो टन ऑन होतो आणि टन ऑन झाल्यावर तर ड्रेन पोटेन्शियल जो आहे तो ड्रॉप होतो झिरोला कारण तो डायरेक्ट ग्राउंड होतो आणि ते बी सी सी डायरेक्टली तो आणून ग्राउंड होतो आणि म्हणजे इथे जर ड्रेन पोटेन्शियल झिरो होतं म्हणजे म्हणजे काय आउटपुट कुठे आहे मग पी वन uh, पॉईंट पी वन uh, पॉईंट एक्स पिन काय होतं तिथं झिरो मिळतं आणि जर आपल्याला uh, ते रीड करायचं असेल तर रीड पिन एनेबल करून त्याला लॉजिक वन देऊन आपण ते बफर थ्रू काय करू शकतो रीड करू शकतो आणि इंटरनल डेटाकडे देऊ शकतो ओके आणि जेव्हा टन ऑफ होतं तर तेव्हा ते, ते पिन एक्सला वन किंवा येतं बाय ते जे एक्सटर्नल पुलप रेजिस्टर वापरले आपण खाली तर त्याच्यातून ओके तर तर याच्यामध्ये काय होतं जे इंटरनल जे फेट पुलअप आहे तो तर तो काय म्हणून हेल्प करतो पोर्ट वनला स्पीड देण्यासाठी मदत करतो जेव्हा तो ॲज अ आउटपुट पोर्ट म्हणून वापर करतो तेव्हा ओके नंतर बगू या पोर्ट टू तो पोर्ट टू बोर्ट पोर्ट टू ऑफ द माइक्रो कंट्रोलर इज अ मल्टी फंक्शन पोर्ट आता बगा पोर्ट टू जो है तो क्या तो मैक्रोकंट्रोलता मल्टी फंक्शन पोर्ट है राइट इट कैन बी यूज ऐज अ सिंपल इनपुट आउटपुट पोर्ट और फॉर जनरेटिंग द अपर ऑर्डर एड्रेस बस फॉर एक्स्टर्नल मेमरी ए टू ए फिफ्टीन तर का, 2, तो port port okay. तो हा जो पोर्ट आहे मायक्रो कंट्रोलरचा पोट टू तो मल्टीफंक्शनल पोर्ट आहे पोर्ट झिरो पण मल्टीफंक्शनल होता पोट वन फक्त मल्टीफंक्शनल नव्हता ओके तर पोर्ट टू हा मल्टीफंक्शनल आहे तर याच्यामध्ये काय होतं तो सिम्पल इनपुट आउटपुट पोर्ट म्हणून वापरला जातो आणि किंवा प पुन्हा काय जी अप्पर ऑर्डर ॲड्रेस बस आहे ते जनरेट करण्यासाठी कशासाठी एक्सटर्नल मेमरीसाठी जे ॲड्रेस जनरेट करतो त्याच्यासाठी पण हा पोट यूज केला जातो ओके आता आपण डायग्राम बघूयात त्या डायग्राममध्ये बघा डी टाईप ऑफ फ्लिपलॉप आहे नंतर त्याचा इनपुट कनेक्ट केला आहे इंटरनल बसला नंतर त्याचा जो आउटपुट आहे इथं क्यू आउटपुट तो कशाला दिला आहे एक मक्स लावलं आहे मक्स थ्रू मक्स थ्रू मग दिलं आहे मग्सच्या एका इनपुटला दिलं आहे आणि मग मक, जे मक्स लावलं आहे मक्सला नाही दिलं आहे तर त्याचं जो पहिलं इनपुट आहे ते क्यू आउटपुट जो दिलं आहे नॉट गेटला नॉट गेट थ्रू लावलेला आहे जो फेट वापरला आहे आपण ते फेटच्या गेटला दिलेलं आहे राईट गे आणि फेटचा सोर्स ग्राउंड केलेला आहे ड्रेन कडनं आउटपुट काढलेला आहे आणि तो आउटपुट आहे पी टू पॉईंट एक्स पिन आणि त्याचा जो फीडबॅक दिलेला आहे तो तो जो त्याचा आउटपुट आहे तो एक आपण ॲक्टिव हाय एन एनेबल बफर जो आहे तर त्याच्या थ्रू कोणाला दिलेला इंटरनल बसला कनेक्ट केलेला आहे आणि नंतर जो क्यू आहे क्यू पुन्हा जो आहे तो फीडबॅकसारखंच इंटरनल म्हणजे याच्यामध्ये काय केलेलं आहे की त्याचं पुन्हा आपण ॲक्टिव हाय एनेबल ब इनपुटवाला जो बफर आहे तो घेऊन ते काय केलेलं आहे इंटरनल डेटाबासच्या पॉईंटला के कनेक्ट केलेलं आहे तिथे आणि नंतर आ, राई म्हणजे राईट करण्यासाठी क्लिअर टर्मिनल वापरलेलं आहे आपण आणि नंतर आता एक जे मक्स आहे मक्सचे जे इनपुट आहे दोन तर एक आहे ॲड्रेस आणि दुसरं आहे कंट्रोल आणि ते गेटच्या दोन्ही इनपुटला जोडलेलं दो आहे सॉरी गेटच्या अँड अँड गेटचं आउटपुट दिलेलं आहे व्ही सी सी व्ही सी सी नंतर जे इंटरनल एक्स्टर्नल पुलअप रेजिस्टर आहे तर त्याला दिलेलं आहे ओके आणि तो कनेक्ट केलेला आहे दुसरा टर्मिनल तर फेडच्या ड्रेनला अशी आहे डायग्राम तर बघूया तर याच्यामध्ये काय तर पोर्ट वन टू ॲज अ सिम्पल इनपुट पोर्ट म्हणून केव्हा काम करतं तर व्हेन पोर्ट टू इज यूज ॲज अ

तर वन बीट जर रिटर्न केलं लॉजिक लौ, वन तर त्याच्यामध्ये काय होतं त्याचा जो आउटपुट आहे तो क्यू येतं क्यू आउटपुट कनेक्ट केलं आहे नॉट गेटला नॉट गेटला जर वन दिलं तर त्याचं आउटपुट येतं झिरो आणि तो झिरो कनेक्ट केला आहे फेटच्या गेटला म्हणजेच काय होईल फेट होईल टर्न ऑफ टर्न ऑफ झालं की ते इंटरनल जो फेट आ, इंटरनल अप जो रेजिस्टर आहे तर त्याचं जे त्याच्यामुळं काय होतं तिथं जे ड्रेन पोटेन्शियल आहे तो ड्रेन पोटेन्शियल होतो हाय राईट आणि ड्रेन पोटेन्शियल हाय झालं म्हणजे काय ते बपरचा जो इनपुट आहे आणि तो पी जो आउटपुट आहे त्या पोटचं म्हणजे पी टू पॉईंट एक्स पी जो आहे तिथं मिळतं लॉजिक हाय आणि ते लॉजिक हाय मिळाच्यामुळं मिळतं जे उन इंटरनल पुलअप लोड आहे त्याच्यामुळं आपल्याला मिळतं आणि हा जो पोर्ट आहे त्याला काय बोलतात कॉसी बायडायरेक्शनल बोलतात आणि याचा जो आउटपुट आहे ते पोटचं तो काय मिळतो हाय मिळतो कशामुळं पुलअप रेजिस्टरमुळं कारण सगळा जो व्होल्टेज आहे तर कसे चेक करूया ते पुलअप रजिस्टर थ्रू ड्रॉप होतं आणि ते आउटपुट आपल्याला मिळतं पी टू पॉईंट एक्स पिन क्लिअर ओके दे नंतर पोर्ट टू सिंपल आउटपुट पोर्ट तर पोट टू ॲज अ सिम्पल आउटपुट पोर्ट म्हणून काम क केव्हा करतं बघूयात वेन पोट टू इज यूज ॲज अॅन आउटपुट पोर्ट The latch pin are programmed to 0 will cause the lower fade to turn on the internal pull-up to turn off and input to the circuit is logic 0. If one is written on the onto the latch pin, then it will drive the input of the external circuit high. थ्रू द अप द लोअर फेट टन ऑफ द लोअर फेट टन्स ऑफ आता याच्यामध्ये बघा ॲज आउटपुट पोर्ट म्हणून काम करतं जर जर आपण प्रोग्राम थ्रू काय केलं आपण ते डी टाईप ऑफ लिप इनपुट दिला सपोज झिरो झिरो देऊन प्रोग्राम केला तर त्याचा जो त्याच्यामध्ये लॅच होतो झिरो झिरो जर लॅच झालं तर किंवा झिरो क्यू जर झिरो आलं तर ते कनेक्ट केलेलं आहे कशाला नॉट गेटला मग तिथं जर नॉट गेटला जर झिरो आलं तर त्याचं आउटपुट येतं वन आणि तो जर वन कशाला दिलाय फेटच्या गेटला आणि तर मग काय होतं फेट ऑन होतं आणि फेट जर ऑन झालं तर त्याचं ड्रेन पोटेन्शियल होतं ड्रॉप म्हणजे ते येतं झिरो म्हणजे ते सगळं पोटेन्शियल ग्राउंड होऊन जातं आणि मग तिथं जे कशामुळं इंटरनल पुलअप रेजिस्टर आणि मग काय होतं तिथं जे पोटेन्शियल आहे ड्रेन पोटेन्शियल ते झिरो मिळतं आणि तो झिरो मग जो आउटपुट आहे यापोर्टचा तो काय तो पी टू पॉईंट एक्स पिनला मिळतं झिरो आणि तोच आउटपुट आपण इनपुटला दिलं बफर इनपुटला आणि जर रीड आपल्याला डेटा रीड करायचा असेल तो तर काय करतो रीड पिन आपण एनेबल त्याचं वन दिलं की ते रीड करून आपण त्या इंटरनल बसकडे आपण प्रोवाईड करू शकतो ओके okay, आणि पुन्हा जर आपण काय केलं काय केलं आपण जर तिथं वन दिलं लॉजिक रिटर्न केलं कुठं याच्यामध्ये लॅचमध्ये तर पुन्हा काय होतं तो जो हे आहे तो जो फेट आहे तो फेट काय होतो तो टर्न ऑफ होतो आणि इंटरनल जे पुल अप रजिस्टर आहे त्याच्या थ्रू आपल्याला ते जे ड्रेनला आहे ड्रेनला आउटपुट म्हणजे पी टू पॉईंट एक्सला पिनला जो आपल्याला लॉजिक मिळतो हाय ओके okay, ते ड्राईव्ह करतात आणि ते आपल्याला कशामुळं एक्सटर्नल जे सर्किट म्हणजे एक्सटर्नल सर्किट जो आहे तो पी टू एक्स पॉईंट तिथं okay, जे आउटपुट वन मिळतं ते कशामुळं इंटरनल अप रेजिस्टरमुळे ओके जेव्हा काय होतं जो फेट असतो तेव्हा टन ऑफ असतो तेव्हा राईट तर याच्यामध्ये कोणाला काही क्युरी आहे का ओके कोणाला जर काही क्युरी असेल तर बिंदास विचारू शकता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पोर्ट थ्री बघूयात आणि नंतरचे जे आपले ब्लॉक्स राहिलेले आहेत हे सगळं कशातलं चालू आहे आर्किटेक्चर ऑफ एट झिरो फायव्हनचे सगळे फंक्शन चालू आहे प्रत्येक ब्लॉकचं ओके ओके दे नेक्स्ट लेक्चर याच्यामध्ये काही क्युरी असेल तर बिंदास विचारू शकता आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पोर्ट थ्रीचं फंक्शन वगैरे बघूयात चालेल ओके दे